हर भारतीय की बीके टाइम्स न्यूज। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट। जलगाव येथे भाजप ग्रामीणच्या जिल्हा अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थिती संबंधी दोन भाजप कार्यकर्त्यांनी माजी मंत्री खडसे समर्थक जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांना टार्गेट करीत थेट शाई फेकल्याने भाजपच्या आयोजित कार्यक्रमात मोठा राळा झाल्याने गोंधळ उडला आहे। यावेळी मंचवर असलेले केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना सुरू असलेल्या वादातून थेट कार्यक्रम सोडून जाण्याची नमुषिक ओढली। त्यांनी थेट कार्यक्रमातून पाय काढला, सभागृह सोडले आहे। शाई फेकल्यानंतर यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पॅन्टवर तसेच आमदार सुरेश भोळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर शाई उडाल्याने त्यांनी मोठी दमछाक झाली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष निवडची कार्यक्रमात थेट मंचवर शाई फेकल्याने पुन्हा एकदा अंमळनेर येथे झालेल्या वादानंतर भाजपमधला अंतर्गत वाद चौट्यावर आला आहे।